आता आपण तुम्हा सगळ्यांना इलेक्ट्रिकल, सिव्हिल आणि मेकॅनिकल तुम्हा तिन्ही ट्रेडला एक कॉमन असणारा टॉपिक बघणार आहे. एक वॉटर ट्रीटमेंट आणि वॉटर ट्रीटमेंट अँड ॲनालिसिस हे दोन वेगळे नाव आहेत प्रत्येकांच्या बुकमध्ये. सिव्हिल आणि मेकॅनिकलसाठी वॉटर ट्रीटमेंट हा टॉपिक आहे आणि इलेक्ट्रिकलसाठी वॉटर ट्रीटमेंट अँड ॲनालिसिस हा टॉपिक आहे. मग युनिट 4 आहे इलेक्ट्रिकलसाठी, ते 12 मार्काचं आहे आणि सिव्हिलसाठी आहे ते 11 मार्काचं आहे. मग सिव्हिलसाठी हे युनिट 5 आहे आणि इलेक्ट्रिकलमध्ये हे युनिट 4 आहे. तुम्हा दोघांना हा चॅप्टर काय आहे कॉमन आहे. मग आता आपण पहिला चॅप्टर बघणार आहे, त्याचं इंट्रोडक्शन बघूया. वॉटर ट्रीटमेंट अँड ॲनालिसिस आणि वॉटर ट्रीटमेंट दोन्ही चॅप्टरची नावं वेगळी असली तरी तुमचा जो चॅप्टर आहे तो सेम आहे. युनिट नंबर जरी वेगवेगळे असले तरी. आता बघूया वॉटर, आपण आता यामध्ये काय काय बघणार आहे बघा. तर हार्डनेस बघणार आहे, म्हणजे वॉटरमध्ये काय काय येतं, हार्डनेस म्हणजे काय, मग हार्डनेसचे काय टाईप असतात. सोप सोल्युशन मेथड बघणार आहे, EDTA मेथड बघणार आहे, म्हणजे ही मेथड यूज करून त्याचा पाण्यावर काय परिणाम होतो हा बघणार आहे. परत इफेक्ट ऑफ हार्ड वॉटर इन बॉयलर्स अँड प्रिव्हेंशन, म्हणजे वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंटमध्ये ज्यावेळी तुम्ही वॉटर यूज करता, मग ज्यावेळी हार्ड वॉटर यूज करता त्यावेळी त्या इन्स्ट्रुमेंटवर काय यूज होतो, म्हणजे ते इन्स्ट्रुमेंट खराब होतं की फास्ट वर्क करतं की वर्क करत नाही हे बघणार आहे. परत वॉटर सॉफ्टनिंग, वॉटर सॉफ्टनिंगमध्ये काय आहे वेगवेगळ्या प्रोसेस आपण बघणार आहे. त्यामध्ये वॉटर सॉफ्ट करायचं म्हणजेच काय, तर त्यातले जे हार्ड फॅक्टर आहेत वॉटरमधले ते रिमूव्ह करायचे. वॉटर कसं करायचं, सॉफ्ट करायचं. मग त्यामध्ये वेगवेगळ्या प्रोसेस आहेत वॉटर सॉफ्ट करण्यासाठी. त्यातली पहिली लाईम सोडा प्रोसेस आहे. त्यामध्ये हॉट लाईम सोडा आणि कोल्ड लाईम सोडा ह्या दोन प्रोसेस आपण बघणार आहे. परत झिओलाईट प्रोसेस आहे. परत आयन एक्सचेंज प्रोसेस आहे, ज्यामध्ये काय केलं जातं, वॉटरमधले कॅटायन आणि अनायन एकमेकांमध्ये एक्सचेंज केले जातात. परत एक म्युन्सिपल वॉटर ट्रीटमेंट, म्हणजे म्युन्सिपल वेनं वॉटरवर कशी ट्रीटमेंट करायची ते बघणार आहे. मग त्यामध्ये वेगळ्या मेथड आहेत, सेडिमेंटेशन आहे, कोॲग्युलेशन आहे, फिल्ट्रेशन आहे आणि स्टरिलायझेशन आहे. म्हणजे या चार मेथड यूज केल्यानंतर तुमची काय होणार, वॉटरवर ट्रीटमेंट होणार. आता वेस्ट वॉटर पण आपण बघणार आहे. आता आपण मोठ्या प्रमाणात बघतो की वेस्ट वॉटर कंपनीतून म्हणा किंवा आपल्या सांडपाणी म्हणा, सिवेज जे असतं ते भरपूर प्रमाणात वेस्ट वॉटर असतं, तर त्याचा रियूज कसा करायचा. तर वेस्ट वॉटरचं बघा आपण कॅरेक्टर बघणार आहे. परत त्याच्या दोन मेथड बघणार आहे, BOD आणि COD. परत जे सिवेज आहे तुमचं सांडपाणी आहे त्यावर कसं ट्रीटमेंट करायचं ते बघणार आहे, सिवेज ट्रीटमेंट बघणार आहे. परत त्या वेस्ट वॉटरचं जे आहे ते रिसायकलिंग कसं करायचं ते आपण बघणार आहे. परत रिव्हर्स ऑस्मॉसिस ही प्रोसेस बघणार आहे. मग रिव्हर्स ऑस्मॉसिस कसं करायचं आहे, तर डिसलायनेशन प्रोसेस, मग ही प्रोसेस आपण स्टडी करणार आहे या टॉपिकमध्ये. ही आता आपण यात काय करणार आहे, इंट्रोडक्शन बघणार आहे. आता बघा वॉटर जे आहे हे काय आहे, सर्वायवल ग्रोथसाठी नेसेसरी आहे. म्हणजे पाण्याचा वापर, पाणी सगळ्या ठिकाणी सगळ्यांना गरजेचं आहे. कोणत्याही लिव्हिंग ऑर्गॅनिझमला काय होतं, वॉटरची गरज असते. मग वॉटर इज इसेन्शियल फॉर द सर्वायवल अँड ग्रोथ ऑफ ऑल ॲनिमल, म्हणजे आपल्या वाढीसाठी सुद्धा काय आहे, पाण्याची गरज आहे. ऑल ॲनिमल प्लांट अँड ह्युमन लाईफ, प्लांटसाठी सुद्धा, ॲनिमलसाठी सुद्धा, मानवी जीवनासाठी सुद्धा पाण्याची काय आहे, गरज आहे. इफ इट इज नेचर्स मोस्ट वंडरफुल वाईडली यूज्ड अँड मोस्ट अबंडंट कंपाऊंड अमंग ऑल केमिकल सब्स्टन्स, म्हणजे सगळ्या केमिकल सब्स्टन्समध्ये हे मोठ्या प्रमाणात पॉप्युलर आणि म्हणजे जास्तीत जास्त प्रमाणात यूज करणारं हे काय आहे, केमिकल सब्स्टन्स आहे. म्हणजे वॉटरला आणि केमिकल सब्स्टन्ससुद्धा म्हटलं आहे. मग वॉटर प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन अ व्हरायटी ऑफ नॅचरल प्रोसेस, म्हणजे वेगवेगळ्या प्रोसेसमध्ये, नॅचरल ज्या प्रोसेस असतात, निसर्गात ज्या होतात, त्यामध्ये वॉटर काय करतो, त्याचा महत्त्वाचा रोल प्ले करतो. मग आवर बॉडी नीड्स वॉटर टू क्लीन इट इंटरनली अँड एक्सटर्नली, म्हणजे आपल्या बॉडीसाठी सुद्धा काय असते, पाण्याची गरज असते, इंटरनलीसुद्धा आणि एक्सटर्नलीसुद्धा. अँड टू रेग्युलेट इट्स व्हेरियस लाईफ प्रोसेसेस, आणि दैनंदिन जीवनाकरतासुद्धा आपल्याला काय होतं, पाण्याची गरज असते. मग विदाउट फूड ह्युमन कॅन सर्वाइव फॉर अ नंबर ऑफ डेज, म्हणजे अन्नाशिवाय मानव भरपूर दिवस जगू शकतो. पण बट वॉटर इज सच अन इसेन्शियल दॅट विदाउट इट वन कॅनॉट सर्वाइव, पण पाण्याशिवाय माणूस काय करू शकत नाही, जगू शकत नाही.
ऑल प्लांट अँड ॲनिमल कंटेन अ लार्ज प्रपोर्शन ऑफ वॉटर. मग सगळ्या प्लांट आणि ॲनिमलमध्ये पाण्याचं प्रमाण कसं असतं? जास्त असतं. त्याचं प्रपोर्शन कसं असतं? जास्त असतं. मग ह्युमन बॉडीमध्ये किती कंपोजिशन असतं बघा. ह्युमन बॉडी इज कंपोज ऑफ 70% ऑफ वॉटर बाय वेट. म्हणजे मानवी शरीराच्या त्याच्या वजनापेक्षा 70% काय असतं त्याच्याकडं पाणी असतं. त्याच्या वजनाच्या 70% ते काय असतं वॉटर कंपोज केलेलं असतं. मग हे काय झालं पाण्याचा आपल्याला लागणारा यूज. आता आणखीन कुठे यूज करतात बघा पाण्याचा. वॉटर इज ऑल्सो इसेन्शियल फॉर द इंडस्ट्री. म्हणजे इंडस्ट्रीमध्ये सुद्धा काय करतो आपण पाण्याचा वापर करतो. अँड इट ऑक्युपाईज अ युनिक पोझिशन इन इट. म्हणजे इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर केला जातो. इट्स मोस्ट इम्पॉर्टंट यूज ॲज अन इंजिनिअरिंग मटेरियल इन स्टीम जनरेशन. म्हणजे इंजिनिअरिंग पर्पजमध्ये काय म्हणून यूज केला जातो तर स्टीम जनरेशन, वाफ जनरेट करण्यासाठी, वाफेची निर्मिती करण्यासाठी काय केलं जातं पाण्याचा यूज केला जातो. पहिल्यांदा काय केलं म्हणजे वाफेवर चालणारी रेल्वे पण बनवलेली. म्हणजे ज्यावेळी पहिल्यांदा रेल्वे बनवलेली त्यावेळी ती वाफेवर चालणारी होती. वॉटर इज ऑल्सो यूज ॲज अ कूलंट इन पॉवर अँड केमिकल प्लांट. पॉवर आणि केमिकल प्लांटमध्ये कूलर म्हणून सुद्धा म्हणजे एक थंडावा देणारा घटक म्हणून काय केला जातो वॉटर यूज केला जातो. इन ॲडिशन टू इट वॉटर इज वाईडली यूज्ड इन अदर फील्ड सच ॲज प्रोडक्शन ऑफ स्टील, रेयॉन. म्हणजे वेगवेगळ्या प्रोडक्शनमध्ये सुद्धा काय केला जातो वॉटरचा यूज केला जातो. सच ॲज प्रोडक्शन ऑफ स्टील, स्टील प्रोड्यूस करायला, रेयॉन बनवण्यासाठी, पेपर तयार करण्यासाठी, ॲटोमिक एनर्जी म्हणजे जे तुम्ही बॉम्ब तयार करता त्यामध्ये, टेक्सटाईलमध्ये, केमिकल्समध्ये, बर्फ तयार करण्यासाठी, एअर कंडिशनिंग जे असतात फॉर एक्झाम्पल आता कूलर वगैरे निघालात त्यामध्ये आईसचे क्यूब असतात, काय काय ठिकाणी वॉटर यूज केलं जातं. पिण्यासाठी, आंघोळीसाठी, वॉशिंग अँड सॅनिटरी, स्वच्छतेसाठी, इरिगेशन म्हणजे वेगळ्या पाईप्स ज्या असतात त्यामध्ये, फायर फायटिंग म्हणजे फायर एक्सटिंग्विशरमध्ये सुद्धा काय केलं जातं हे यूज केलं जातं. आता हेनरी कॅव्हेंडिश हा कोण आहे तर सायंटिस्ट आहे. मग त्यांना काय केलं, हेनरी कॅव्हेंडिश प्रिपेर्ड अ वॉटर इन 1781. त्यांना 1781 वॉटर हे प्रिपेर्ड केलं बाय इग्नायटिंग अ मिक्सचर ऑफ 2 volumes ऑफ हायड्रोजन अँड 1 volume ऑफ ऑक्सिजन. त्यांना ऑक्सिजनचा 1 volume आणि हायड्रोजन मॉलिक्युलचे 2 volume काय केले एकत्र करून इग्नाईट केले म्हणजे बर्न केले. मग काय तयार झालं वॉटर तयार झालं. सो वॉटर इज अ केमिकल कंपाऊंड ऑफ हायड्रोजन अँड ऑक्सिजन. त्यामुळे वॉटर काय आहे हायड्रोजन आणि ऑक्सिजनचा हा काय केमिकल कंपाऊंड आहे. आता इम्प्युरिटीज इन वॉटर बघा. वॉटरमध्ये काय काय इम्प्युरिटी असतात त्याचे पण टाईप आहे. पहिला सस्पेंडेड इम्प्युरिटी, दुसरी डिझॉल्व्ह इम्प्युरिटी. डिझॉल्व्ह इम्प्युरिटीचे पण काय आहेत परत 2 टाईप आहेत, गॅसेस आणि मिनरल साल्ट. तिसरा काय आहे कोलाइडल इम्प्युरिटी. चौथा काय बायोलॉजिकल इम्प्युरिटी. म्हणजे हे मेन काय आहेत 4 टाईप आहेत. त्यातला पहिला सस्पेंडेड, दुसरा डिझॉल्व्ह म्हणजे विरघळलेलं काय असतं तर त्यामध्ये 2 आहेत गॅसेस आणि मिनरल साल्ट, तिसरी कोलाइडल आणि चौथी बायोलॉजिकल. द कॉमन इम्प्युरिटी प्रेझेंट इन वॉटर आर ॲज फॉलो. आता आपण यातली प्रत्येक इम्प्युरिटी काय करणार आहे डिटेलमध्ये स्टडी करणार आहे. आता सस्पेंडेड इम्प्युरिटी, त्यालाच आपण काय म्हणायची की जी आपल्याला डोळ्यांना दिसते जी तरंगते सस्पेंडेड असते. आता बघा सस्पेंडेड इम्प्युरिटी कशी असते. द इम्प्युरिटी लाईक मड म्हणजे चिखल म्हणा, क्ले चिकणमाती, इंडस्ट्रीयल वेस्ट म्हणजे इंडस्ट्रीमध्ये जे काही वेस्ट असेल, अल्गी म्हणजे बुरशी वगैरे असेल, ऑर्गॅनिक मॅटर, कोणतंही ऑर्गॅनिक मॅटर असेल, कोणताही ऑर्गॅनिक सबस्टन्स त्यावर फ्लोट होत असेल किंवा त्यामध्ये तुम्हाला दिसत असेल सस्पेंड झालेला, मग विच आर रिमेन सस्पेंडेड इन वॉटर म्हणजे जे पाण्यामध्येच प्रेझेंट राहतात कॉल्ड ॲज अ सस्पेंडेड इम्प्युरिटी. मग ह्या इम्प्युरिटी काय करतात, दे प्रोड्यूस कलर. मग ते काय दाखवतात, पाण्यामध्ये मिक्स असल्यावर कलर दाखवतात, ऑर्डर, त्याला एक विशिष्ट स्मेल असतो. अँड टर्बिडिटी टू वॉटर म्हणजे तुमचं जे वॉटर असतं ते क्लीन नसतं, ते कसं असतं असं क्लाउडी म्हणजे असं ढगाळ वातावरण कसं असतं त्यामुळे ते पाणी पण कसं दिसतं एकदम क्लिअर दिसत नाही, ते टर्बिड दिसतं. मग त्याला काय म्हणायचं टर्बिडिटी म्हणायचं म्हणजे एकदम ढगाळ कसं असतं क्लाउडी तसं, मग त्याला म्हणायचं टर्बिडिटी टू वॉटर. म्हणजे पाण्याचा क्लिअरन्स काय असतो थोडा अस्पष्ट असा असतो, मग त्याला काय म्हणायचं टर्बिडिटी. मग दीज इम्प्युरिटी मे कॉज डिसीज. मग या इम्प्युरिटीमुळे काय होऊ शकतो, डिसीज होऊ शकतो. आता दुसरी इम्प्युरिटी काय आहे बघा, डिझॉल्व्ह इम्प्युरिटी. त्याचे पण काय आहेत 2 टाईप आहेत,
पहिला गॅसेस आणि दुसरा मिनरल सॉल्ट. मग आता गॅसेसमध्ये काय बघा, ऑल नॅचरल वॉटर कंटेन डिझॉल्व ॲटमॉस्फेरिक गॅसेस, म्हणजे सगळ्या पाण्यामध्ये काय असतो, एक डिझॉल्व झालेला ॲटमॉस्फेरिक गॅस असतो. मग ते कोणकोणते असतात गॅसेस, तर ऑक्सिजन, CO2, अमोनिया. मग हे वेगवेगळे काय असतात गॅसेस, त्या पाण्यामध्ये डिझॉल्व असतात. मग ऑक्साईड्स असतात. मग ऑक्साईड कशाचे असतात बघा, ऑक्साईड्स ऑफ नायट्रोजन, सल्फर डायऑक्साईड, हायड्रोजन सल्फाईड, ह्याचे काय असतात, त्यामध्ये ऑक्साईड्स असतात. म्हणजे ऑक्साईड म्हणजे काय, तर ॲडिशन ऑफ ऑक्सिजन. म्हणजे ऑक्साईड्स ऑफ नायट्रोजन मीन्स NO2, NO3, सल्फर डायऑक्साईड SO2, हायड्रोजन सल्फाईड, त्याचं ऑक्साईड असणार. मग हे सगळं काय असतं तुमच्या पाण्यामध्ये डिझॉल्व झालेलं असतं. मग दे आर सोल्युबल इन वॉटर. आणि हे जे ॲटमॉस्फेरिक गॅस आहेत ते पाण्यामध्ये कसे सोल्युबल आहेत, म्हणजे विरघळतात. मग द सोल्युबिलिटी ऑफ द गॅसेस डिपेंड्स अपॉन टेम्परेचर, प्रेशर अँड मिनरल कंटेंट इन वॉटर. म्हणजे ती सोल्युबिलिटी म्हणजे पाण्यामध्ये विरघळण्याची जी क्षमता आहे ती कशावर डिपेंड असते, त्यांच्या टेम्परेचरवर, प्रेशरवर, म्हणजे तुम्ही किती तापमान देताय, किती प्रेशर देताय आणि किती मिनरल आहेत त्या वॉटरमध्ये, त्यावर काय असतं त्या गॅसेसची सोल्युबिलिटी डिपेंड असते. आता दुसरं आहे मिनरल साल्ट. आता मिनरल साल्ट हॅव ओरिजिन फ्रॉम रॉक्स अँड इंडस्ट्रियल इन्फ्लुएंट विच गेट डिझॉल्व इन वॉटर. म्हणजे मिनरल सॉल्ट कोणताही खडक असो, समजा कॅल्शियम ऑक्साईडचा असेल किंवा बॉक्साईडचा असेल, त्याच्यावरून जर वॉटर तुमचं पास झालं तर त्यामध्ये काय येतात, मिनरल्स येतात. त्या रॉकचे जे घटक असतात, म्हणजे तो कोणत्याही ह्याचा असेल, त्या त्या ह्याचे काय येतात, त्यामध्ये मिनरल येतात. समजा बॉक्साईड असेल किंवा कुठला पण रॉक साल्ट असेल, कोळसा वगैरे कोणतंही असेल, त्यामध्ये काय येतात, त्या पाण्यामध्ये त्याचे रॉकचे मिनरल्स येतात. अँड इंडस्ट्रियल इन्फ्लुएंट, म्हणजे इंडस्ट्रियलमधलं जे पाणी असतं त्यामध्ये पण काय असतात, मिनरल्स असतात. विच गेट डिझॉल्व इन वॉटर, जे पाण्यामध्ये काय होतात, डिझॉल्व होतात. सो द नॅचरल वॉटर कंटेन कार्बोनेट. नॅचरल वॉटरमध्ये काय असतं बघा, कार्बोनेट, बाय कार्बोनेट, क्लोराईड अँड सल्फेट. हे कशाचं असतं, क्लोराईड अँड सल्फेट ऑफ कॅल्शियम, मॅग्नेशियम, सोडियम, आयर्न अँड पोटॅशियम. या चार पाच मेटलचे काय असतात, कार्बोनेट, बायकार्बोनेट, क्लोराईड आणि सल्फेट, हे त्या आपल्या नॅचरल वॉटरमध्ये काय असतात, प्रेझेंट असतात. हे काय आहेत, मिनरल साल्ट आहेत आणि ते आपल्या वॉटरमध्ये प्रेझेंट असतात. हे बघा, आता बायोलॉजिकल इम्प्युरिटी, लास्टची आपली बायोलॉजिकल इम्प्युरिटी बघूया आपण. बायोलॉजिकल इम्प्युरिटी लाईक स्लिम ग्रोथ सच एज अल्गी, मायक्रो ऑर्गॅनिझम. बायोलॉजिकल म्हणजे काय, जैविक, म्हणजे ज्या मायक्रो असतात, म्हणजे अल्गी म्हणा, फंगाय म्हणा, शेवाळ म्हणा, बुरशी म्हणा, लहान ॲनिमल्स म्हणा, बॅक्टेरिया असेल, जे काय असतात, विच आर पॅथोजेनिक, व्हायरसेस अँड पॅरासाइटवर्म, म्हणजे परजीवी प्राणी काय असतील, व्हायरसेस करणारे काय प्राणी असतील, ते जे काय असतात पाण्यामध्ये प्रेझेंट असतात. मग ह्याच्यामुळे काय होतं, बायोलॉजिकल इम्प्युरिटी असल्यामुळे काय होतं, द सोर्स ऑफ दिस कॉन्टॅमिनेशन इज डिस्चार्ज ऑफ डोमेस्टिक अँड सीवेज वेस्ट. म्हणजे सांडपाणी आणि घरगुती सांडपाणी, आता जे आपलं हे होतं डिस्चार्ज होतं, त्यातनं काय होतं, हा बॅक्टेरिया, मायक्रो ऑर्गॅनिझम आणि अल्गी काय होतात, त्या पाण्यामध्ये प्रोड्यूस होतात. एक्सक्रीटा फ्रॉम मॅन, म्हणजे मॅनचं काय असेल ते एक्सक्रीट, परत ॲनिमल्स अँड बर्ड्स, ॲनिमल आणि बर्ड्सचं पण एक्सक्रीट. आणि बायोलॉजिकल इम्प्युरिटी इन वॉटर मे अफेक्ट द इफिशियन्सी ऑफ हीट ट्रान्सफर इक्विपमेंट. म्हणजे जर तुमच्या पाण्यामध्ये बायोलॉजिकल इम्प्युरिटी असेल, म्हणजे बॅक्टेरिया, फंगाय, अल्गी असेल, तर ते काय करणार, हीट ट्रान्सफर इक्विपमेंट जर असेल, त्याची इफिशियन्सी काय करणार, त्यावर परिणाम करणार. दे ऑल्सो कंट्रीब्यूट टू करोजन अँड कॉज ऑर्डर्स ऑफ वॉटर. ते काय करतात, करोजनला सुद्धा काय करतात, कंट्रीब्यूट करतात. आणि पाण्याला त्यामुळे काय येतो, वास येतो, विच माईट रिस्ट्रिक्ट इट्स युथफुलनेस, म्हणजे पाण्याला बिघडवण्याचं काम करतात थोडक्यात. मग दिस वॉटर इज मोर डेंजरस फॉर ह्युमन कन्झप्शन अँड हेल्थ. म्हणजे हे पाणी पिण्यासाठी योग्य नसतं आणि आरोग्यासाठी सुद्धा चांगलं नसतं. म्हणजे काय आलं तुम्हाला, हे पाणी जर तुम्ही कोणत्याही इंडस्ट्रियल इन्स्ट्रुमेंटमध्ये वापरलं तर ते खराब होऊ शकतं, पिण्यासाठी चांगलं नसतं, वेगळे डिसीज होतात त्यामुळं. आणि याचा युजफुलनेस रिस्ट्रिक्ट केलेला असतो आणि या पाण्याला एक विशिष्ट प्रकारचा वास असतो. या हे पाणी जर तुम्ही यूज केलं तर तुमचं काय होणार, करोजन होतं. म्हणजे मेटलमध्ये जर तुम्ही हे यूज केलं तर करोजन होतं. आणि या पाण्यामध्ये सगळ्यांची घाण असते, मॅन, ॲनिमल, बर्ड्स, या सगळ्यांची काय असतात, एक्सक्रीट असतात.
परत सांडपाणी असतं, त्यामुळे हे काय असतात, यामध्ये बायोलॉजिकल इम्प्युरिटी तयार होतात. मग ह्या सगळ्या बायोलॉजिकल इम्प्युरिटी काय करतात, ह्युमनच्या हेल्थवर आणि इतर युजेसवर पण काय होतो, याचा परिणाम होतो. आता आपण काय बघणार आहे, सॉफ्ट आणि हार्ड वॉटर. आता अजून एक इम्प्युरिटी राहिली आपली, कोलायडल इम्प्युरिटी. बघा, कोलायडल इम्प्युरिटी कशी असते बघा, वॉटर कंटेन कोलायडल पार्टिकल लाईक क्ले, फाईन मॉड, डिकेड लिव्ज आणि ऑर्गॅनिक मॅटर. म्हणजे वॉटरमध्ये काय असतं, कोलायडल पार्टिकल म्हणजे चिखल असतो, माती असते, डिकेड लिव्ज म्हणजे सडलेली पानं असतील, किंवा ऑर्गॅनिक मॅटर असतील, इन्सेक्ट अँड फंगाय. ऑर्गॅनिक मॅटर मीन्स म्हणजे किडे असतील किंवा फंगाय असतील, शेवाळ असेल. मग सच इम्प्युरिटी प्रेझेंट इन वॉटर नायदर सेटल डाऊन ऑन स्टँडिंग. म्हणजे कोलायडल इम्प्युरिटी काय, फॉर एक्झाम्पल आपण पाण्यामध्ये काहीतरी मिक्स केलं तर ती इम्प्युरिटी काय होणार, किंवा साखर तुम्ही पाण्यामध्ये टाकली तर ती काय होते, पाण्याच्या तळात जाते, म्हणजे विरघळते. पण तुम्ही ज्यादा साखर टाकली तर ती काय होते, तळात जाऊन बसते. तशा या कोलायडल इम्प्युरिटीज काय होतात, की सेटल डाऊन होत नाहीत पाण्यामध्ये, म्हणजे खाली जाऊन बसत नाहीत, तर त्या काय होतात, त्या पाण्यामध्ये अशा सस्पेंडेड राहतात, मग त्या सेटल डाऊन होत नाहीत. सच इम्प्युरिटी प्रेझेंट इन वॉटर नायदर सेटल डाऊन नॉर ऑन स्टँडिंग नॉर कॅन दिस कॅन बी रिमूव्ह बाय फिल्ट्रेशन. म्हणजे या ज्या इम्प्युरिटी असतात त्या सेटल डाऊनसुद्धा होत नाहीत, आणि तुम्ही फिल्टर जरी वॉटर केलं तरी त्या फिल्ट्रेशननंसुद्धा काय होत नाहीत, निघून जात नाहीत. हे कोलायडल इम्प्युरिटीचा मोस्ट ड्रॉबॅक आहे. म्हणजे बघा, सेटल डाऊन पण होत नाही आणि फिल्टर केलं तर ते रिमूव्ह पण होत नाही इम्प्युरिटी. मग त्या कोलायडल पार्टिकलची साईज किती असते बघा, 10^-4 to 10^-7 सेंटीमीटर ही काय असते, त्या कोलायडल पार्टिकलची साईज असते. मग दीज आर द चार्ज पार्टिकल, म्हणजे ह्यांच्यावर काय असतो, चार्ज असतो. दीज इम्प्युरिटीज आर द मेन सोर्स ऑफ एपिडेमिक वेन असोसिएटेड विथ बॅक्टेरिया. जर या इम्प्युरिटीज कोणत्याही बॅक्टेरिया त्यामध्ये मिक्स झाला असेल तर त्यामुळे काय होणार, तुम्हाला एक एपिडेमिक डिसीज होऊ शकतो. मग ह्या काय, ह्यांना काय म्हणायचं, कोलायडल इम्प्युरिटी. आता हार्ड वॉटर म्हणजे काय बघा, जर वॉटरमध्ये वॉटर कंटेन्स, इफ वॉटर कंटेन्स साल्ट ऑफ कॅल्शियम अँड मॅग्नेशियम, जर तुमच्या पाण्यामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे साल्ट असतील तर ते पाणी कसलं असणार, तर हार्ड वॉटर असणार. आणि हार्ड वॉटर कॅनॉट बी यूज्ड फॉर वॉशिंग अँड स्टीम जनरेशन इन बॉयलर्स. म्हणजे जे बॉयलर तुम्ही यूज करता पाणी उकळण्यासाठी किंवा पाणी गरम करण्यासाठी, जे तुम्ही बॉयलरमध्ये यूज करता किंवा स्टीम जनरेट करता, त्यामध्ये हार्ड वॉटर यूज केलं जात नाही. वॉशिंगमध्ये सुद्धा काय केलं जात नाही, हार्ड वॉटरचा यूज केला जात नाही. हार्ड वॉटर तुम्ही कसं ओळखणार, ज्या पाण्यामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे साल्ट प्रेझेंट असतील ते पाणी कसं असणार, तर हार्ड वॉटर असणार. मग हे कळालं तुम्हाला हार्ड वॉटर म्हणजे काय. आता आपण सॉफ्ट अँड हार्ड वॉटर हे बघणार. बघा, वॉटर विच डज नॉट प्रोड्यूस अ कर्ड, कर्ड म्हणजे काय, तर दह्यासारखं, विथ सोप सोल्युशन. ज्यावेळी तुम्ही सोप बरोबर म्हणजे साबणाबरोबर ज्यावेळी तुम्ही वॉटर मिक्स कराल, त्यावेळी असं वॉटर की जे कर्ड प्रोड्यूस करणार नाही, बट डेव्हलप्स अ लॅदर इझिली. लॅदर म्हणजे काय, की त्यावर काय येतो, एक चकाकी येते त्या पाण्याच्या, पाण्याच्यावर एक लेअर येतो आणि त्या लेअरवर काय असते, एक लॅदर असते. ऑन शेकिंग विथ इट इज ओन हे बघा, वॉटर विच डज नॉट प्रोड्यूस अ कर्ड विथ सोप सोल्युशन बट डेव्हलप्स लॅदर इझिली ऑन शेकिंग विथ इट इज नोन ॲज अ सॉफ्ट वॉटर. म्हणजे सॉफ्ट वॉटर कशाला म्हणायचं बघा, ज्यावेळी तुम्ही साबणाबरोबर वॉटर मिक्स कराल त्यावेळी त्यानं काय केलं नाही पाहिजे, कर्ड प्रोड्यूस केलं नाही पाहिजे. त्यावेळी काय डेव्हलप होतो, त्या पाण्यावर एक शाईन लेअर तयार होतो. म्हणजे ते पाणी शेक केल्यानंतर त्यावर काय होतो, इझिली काय होतो, एक लेदर तयार होतो. तो कसा असतो, त्यावर लस्टरस असतो, त्यालाच काय म्हटलं त्यांनी, सॉफ्ट वॉटर म्हटलं. द सॉफ्ट वॉटर डज नॉट कंटेन डिझॉल्व कॅल्शियम अँड मॅग्नेशियम साल्ट इन इट. साल्ट वॉटरमध्ये काय नसतं, कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे साल्ट नसतात. ह्याच्या अपोजिट काय असतं, हार्ड वॉटर असतं. हार्ड वॉटरमध्ये काय असतं, कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे साल्ट असतात आणि सॉफ्ट वॉटरमध्ये ते नसतात. ऑन द अदर हँड द वॉटर विच डज नॉट प्रोड्यूस लॅदर, मग असं पाणी की जे लॅदर प्रोड्यूस करत नाही, सोपबरोबर मिक्स झाल्यानंतर असं जे पाणी लॅदर प्रोड्यूस करत नाही, त्या पाण्याला काय म्हणायचं, तर हार्ड वॉटर. बट फॉर्म्स अ व्हाईट कर्ड, पण काय तयार होतो, एक दह्यासारखं व्हाईट कर्ड तयार होतं.
तर त्याला काय म्हणायचं हार्ड वॉटर. का आलं सॉफ्ट वॉटर आणि हार्ड वॉटरमधला फरक बघा. पहिला फरक काय आहे की तो सोपबरोबर मिक्स झाल्याबरोबर जर त्यानं कर्ड प्रोड्यूस केला तर तो हार्ड वॉटर, कर्ड प्रोड्यूस नाही केला तर सॉफ्ट वॉटर. आणखीन एक डिफरन्स काय आहे की सोपबरोबर मिक्स केल्यानंतर आणि शेक केल्यानंतर काय होतं, लॅदर प्रोड्यूस करतं. लॅदर प्रोड्यूस केलं तर सॉफ्ट वॉटर, लॅदर प्रोड्यूस केलं नाही तर ते कसं असणार, हार्ड वॉटर. आणि अजून एक डिफरन्स काय आहे, हार्ड वॉटरमध्ये काय असतं तर साल्ट ऑफ कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हे त्या हार्ड वॉटरमध्ये प्रेझेंट असतं, तसं सॉफ्ट वॉटरमध्ये हे काय असतं, अब्सेंट असतं. मग हे काय झालं, सॉफ्ट आणि हार्ड वॉटर. म्हणजे बघा, डिफाईन सॉफ्ट आणि हार्ड वॉटर म्हटलं तुम्हाला डिफाईन करता आलं पाहिजे, यांची डेफिनेशन सांगायची, हार्ड वॉटरची पण डेफिनेशन सांगायची. मग राईट अ सिम्पल टेस्ट टू आयडेंटिफाय सॉफ्ट वॉटर अँड हार्ड वॉटर. मग तुम्ही सॉफ्ट वॉटर आणि हार्ड वॉटर कसं ओळखणार, म्हणजे कशी टेस्ट घेणार, तर आत्ता तुम्हाला सांगितलं सोपबरोबर मिक्स केल्यावर जो व्हाईट कर्ड तयार करेल तो हार्ड वॉटर आणि तो लेटर प्रोड्यूस करेल तो सॉफ्ट वॉटर. आता हार्डनेस बघूया. आता कॉजेस ऑफ हार्डनेस ऑफ वॉटर, म्हणजे वॉटर हार्ड कशामुळं होतं, त्याच्या पाठीमागं काय कारण आहे ते आपण बघूया. नेम द टू साल्ट रिस्पॉन्सिबल फॉर परमनंट हार्डनेस इन वॉटर. आता या हार्डनेसचे पण काय प्रकार आहेत ते पण आपण बघूया. वॉट आर द कॉजेस ऑफ हार्डनेस ऑफ वॉटर, म्हणजे पाण्याचा हार्डनेस कशामुळं होतो, एक्सप्लेन इट विथ केमिकल रिॲक्शन. केमिकल रिॲक्शन ते एक्सप्लेन करा. मग राईट टू कॉजेस ऑफ हार्डनेस ऑफ वॉटर, म्हणजे दोन रिझन द्या की ज्यामुळं वॉटरचं काय होतं, हार्डनेस होतं. आता बघा, रेन वॉटर व्हाईल कमिंग डाऊन थ्रू एअर, ज्यावेळी पाण्याचं पावसाचं पाणी ज्यावेळी एअरमधून खाली येत असतं, ॲब्सॉर्ब कार्बन डायऑक्साईड, म्हणजे पाण्याचा थेंब ज्यावेळी खाली पडत असतो त्यावेळी तो काय करत असतो, एअरमध्ये ज्यावेळी तो ट्रॅव्हलिंग करून खाली येत असतो त्यावेळी तो काय करतो, वातावरणातला जो CO2 आहे तो ॲब्सॉर्ब करतो अँड ऑल्सो फॉर्म अ डिकेईंग प्लांट ऑन सॉइल. आणि तो काय तयार करतो, ऑल्सो फॉर्म अ डिकेईंग प्लांट ऑन सॉइल, म्हणजे मातीवर काय तयार करतो, किंवा तुमचं जे पाणी आहे ते काय होतं, डिकेईंग प्लांट्सवर पडतं, सॉइलवर पडतं. मग व्हेन दिस वॉटर फ्लोज ओवर द रॉक्स, ज्यावेळी हे पाणी खडकातून किंवा रॉक्समधून फ्लो होत असतं, कंटेनिंग कार्बोनेट, म्हणजे अशा रॉकवरनं गेलं की समजा एक बेस कार्बोनेटचा रॉक आहे, कॅल्शियम कार्बोनेटचा खडक आहे किंवा मॅग्नेशियम कार्बोनेटचा खडक आहे, या खडकावरनं जर हे पाणी गेलं, या रॉकवरून जर हे पाणी फ्लो झालं तर इट रिॲक्ट स्लोली विथ दीज सबस्टन्सेस प्रोड्युसिंग बाय कार्बोनेट विच आर सोल्युबल इन वॉटर. म्हणजे ज्यावेळी या रॉकवरून हे पाणी जात असतं त्यावेळी या रॉकवरचे काही मिनरल्स काय होतात, त्या पाण्यामध्ये एंटर करतात. मग त्या पाण्यामध्ये पण काय होतं, हे कॅल्शियमचे कार्बोनेट, मॅग्नेशियमचे कार्बोनेट ॲड होतात. मग इट रिॲक्ट स्लोली विथ दीज सबस्टन्स, म्हणजे हे पाणी काय होतं, त्या कॅल्शियम कार्बोनेट मॅग्नेशियम कार्बोनेट बरोबर रिॲक्ट होतं आणि काय तयार होतं, तर प्रोड्युसिंग कॅल्शियम बाय कार्बोनेट मॅग्नेशियम बाय कार्बोनेट विच आर सोल्युबल इन वॉटर. आणि ते आपल्या डोळ्यांना दिसत नाही कारण ते पाण्यामध्ये काय असतात, सोल्युबल असतात, पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळतात, त्यामुळे ते आपल्या डोळ्यांना दिसत नाहीत. मग हा काय होतो, रेन वॉटर ज्यावेळी तुमच्या सर्फेसला येत असतो त्यावेळी एअरमधून येतानाच तो काय करतो, CO2 ॲब्सॉर्ब करतो आणि ऑल्सो फ्रॉम डिकेईंग प्लांट ऑन सॉइल, सॉइलवरचा डिकेईंग प्लांट असेल त्यावरनं पण काय करतो, तो CO2 ॲब्सॉर्ब करतो. आणि ज्यावेळी हे वॉटर तुमच्या रॉकवरून जातं आणि स्पेशली जर रॉक तुमचा कॅल्शियम कार्बोनेट किंवा मॅग्नेशियम कार्बोनेटचा असेल, त्या रॉकवरून गेल्यानंतर त्या पाण्याची आणि त्या रॉकवरच्या जे मिनरल्स आहेत त्यांची रिॲक्शन होते आणि काय तयार होतं, तर इट रिॲक्ट स्लोली, म्हणजे त्यांची रिॲक्शन एकदम स्लोली होते आणि काय तयार होतं, कॅल्शियम बायकार्बोनेट आणि मॅग्नेशियम बायकार्बोनेट तयार होतात, जे तुमच्या डोळ्यांना दिसत नाहीत. आणि का दिसत नाहीत, तर ते पाण्यामध्ये सोल्युबल असतात, म्हणजे आफ्टर पासिंग द वॉटर फ्रॉम दॅट रॉक यू विल गेट द वॉटर विच कंटेन द बायकार्बोनेट एलिमेंट्स विच वी डू नॉट आयडेंटिफाय बिकॉज इट इज सोल्युबल इन दॅट वॉटर. काय आलं बघा. आता टाईप्स ऑफ हार्डनेस बघूया. बघा, आता जे रिॲक्शन दाखवलं आहे हे तुमचं वॉटर आहे, हे CO2 आहे वातावरणातला फ्रॉम एअर, हे एकत्र आल्यानंतर काय होणार, H2CO3, युअर वॉटर बिकम्स ॲसिडिक वॉटर. मग H2CO3 ज्यावेळी तुमच्या रॉकवरून पास होणार
तो रॉक कैल्शियम कार्बोनेट्स आहेत, त्यावेळी काय होणार, H2CO3+ कॅल्शियम कार्बोनेट, देन इट गिव्ज कॅल्शियम बाय कार्बोनेट. मग देन एक मॉलिक्युल घेतला H2CO3 म्हणजे ॲसिडिक वॉटर घेतला, प्लस मॅग्नेशियम कार्बोनेट म्हणजे हे जर तुमचा रॉक साल्ट कॅल्शियम कार्बोनेटचा असेल तर CaHCO3 twice हे तुम्हाला भेटणार, जर तुमचा रॉक मॅग्नेशियमचा असेल तर मॅग्नेशियम बाय कार्बोनेट हे तुम्हाला भेटणार. आणि हे दोन्हीही काय असतात, वॉटरमध्ये सोल्युबल असतात, त्यामुळे तुम्हाला पाण्यामध्ये तुमच्या काय सोल्युबल आहे ते कळत नाही. हे बघा, तर क्लोराईड अँड सल्फेट ऑफ कॅल्शियम अँड मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे जे क्लोराईड आणि सल्फेट आहेत प्रेझेंट ऑन अर्थ सर्फेस आर सोल्युबल इन वॉटर. त्याचप्रमाणे कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे क्लोराईड आणि सल्फेट असतील ते सुद्धा काय आहेत, पाण्यामध्ये जर हे या रॉकवरून सुद्धा जर पाणी गेलं तरी पण हे काय होतात, पाण्यामध्ये डिझॉल्व होऊन त्यांची रिॲक्शन होते आणि हे पाण्यामध्ये सोल्युबल होतात, त्यामुळे आपल्याला कळत नाही की हे इलिमेंट त्यामध्ये प्रेझेंट आहेत, हे आपल्या डोळ्यांना दिसत नाही. देअर फोर वॉटर फ्लोईंग ओव्हर रॉक्स अँड अर्थ सर्फेस कंटेन, असं पाणी की जे रॉकवरून आणि अर्थ सर्फेसवरून फ्लो होतं त्यामध्ये काय असतात, कार्बोनेट, बायकार्बोनेट, क्लोराईड्स अँड सल्फेट, हे सगळे कशाचे असतात, कॅल्शियम किंवा मॅग्नेशियम, म्हणजे कॅल्शियम आणि मॅग्नेशियमपैकी एकाचं काय असणार, कार्बोनेट, बायकार्बोनेट, क्लोराईड आणि सल्फेट त्या पाण्यामध्ये डिझॉल्व झालेले असणार. इन द सोल्युबल स्टेटमध्ये म्हणजे विरघळलेल्या स्टेटमध्ये हे काय असणार, सगळे प्रेझेंट असणार. मग या पाण्याला काय म्हणायचं, सच वॉटर इज नोन ॲज अ हार्ड वॉटर. का आलं हार्ड वॉटर कशाला म्हणायचं, हार्ड वॉटरमध्ये 100% काय असणार, कार्बोनेट, बायकार्बोनेट, क्लोराईड आणि सल्फेट, कोणत्या एलिमेंटचे, मॅग्नेशियम आणि कॅल्शियमचे काय असणार, त्यामध्ये प्रेझेंट असणार. आणि जे कसे असतात वॉटरमध्ये सोल्युबल स्टेटमध्ये ते प्रेझेंट असणार, म्हणजे ते आपल्या डोळ्यांना दिसत नाही, ते विरघळलेले असतात, मग त्यांना काय म्हणायचं, हार्ड वॉटर म्हणायचं. आता बघा टाईप्स ऑफ हार्डनेस, हार्डनेसचा पण काय टाईप आहेत, आता इथं किती टाईप आहेत बघा, दोन टाईप आहेत, टेम्पररी आणि परमनंट हार्डनेस. आता टेम्पररी आणि परमनंट यामध्ये काय फरक आहे ते बघूया. आता बघा, ऑन द बेसिस ऑफ साल्ट प्रेझेंट इन वॉटर देअर आर टू टाईप्स ऑफ हार्डनेस ऑफ वॉटर, म्हणजे हार्डनेसचे काय आहेत, दोन टाईप आहेत जे काय आहेत त्या वॉटरवर प्रेझेंट असतात, टेम्पररी हार्डनेस आणि परमनंट हार्डनेस, म्हणजे या तुमच्या पाण्यामध्ये या दोन्हीपैकी काय असणार, एक हार्डनेस प्रेझेंट असणार. आता पहिला बघूया टेम्पररी हार्डनेस ऑफ वॉटर, त्यालाच काय म्हणायचं, ऑर कार्बोनेट हार्डनेस. टेम्पररी हार्डनेसलाच आपण काय म्हणू शकतो, कार्बोनेट हार्डनेस. आता कार्बोनेट हार्डनेस का म्हणायचं ते आपण बघूया. टेम्पररी हार्डनेस इज ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ डिझॉल्व बाय कार्बोनेट ऑफ कॅल्शियम, मॅग्नेशियम अँड अदर हेवी मेटल्स अँड कार्बोनेट ऑफ आयर्न इन वॉटर. म्हणजे टेम्पररी हार्डनेस, पाण्याला टेम्पररी हार्डनेस कशामुळे येतो, त्यामध्ये काय प्रेझेन्स असतं, ड्यू टू प्रेझेन्स ऑफ डिझॉल्व बाय कार्बोनेट, म्हणजे विरघळलेले बायकार्बोनेट असतात, कुणाचे असतात, तर कॅल्शियम, मॅग्नेशियम अँड अदर हेवी मेटल, म्हणजे बाकीचे जड मेटल्स जे असतील, अँड कार्बोनेट्स ऑफ आयर्न इन वॉटर, आणि आयर्नचे काय असतात, कार्बोनेट असतात. हे सगळं काय असतं, तुमच्या टेम्पररी हार्डनेसमध्ये हे प्रेझेंट असतं. काय काय असतं बघा, डिझॉल्व बायकार्बोनेट ऑफ कॅल्शियम आणि मॅग्नेशियम, अदर हेवी मेटल अँड आयर्नचं काय असतं, कार्बोनेट असतं, कार्बोनेट ऑफ आयर्न, म्हणजे हे तुमच्या टेम्पररी हार्डनेसच्या वॉटरमध्ये हे सोल्युबल स्टेटमध्ये प्रेझेंट असतं. दीज टेम्पररी हार्डनेस इज मोस्टली डिस्ट्रॉय बाय मिअर बॉइलिंग ऑफ वॉटर, म्हणजे हा टेम्पररी हार्डनेस तुम्ही कशा पद्धतीनं रिमूव्ह करू शकता, मला हे पाणी यातनं टेम्पररी हार्डनेस बाजूला करायचं आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे, ते पाणी काय करायला लागणार, बॉईल करायला लागणार. मग बॉईल केल्यानंतर काय होणार, त्याचा जो टेम्पररी हार्डनेस आहे, टेम्पररी म्हणजे काय, तात्पुरता, तो काय होणार, निघून जाणार. मग दीज वॉटर इज नोन ॲज अ टेम्पररी हार्ड वॉटर. बघा, दीज टेम्पररी हार्डनेस इज मोस्टली डिस्ट्रॉयड बाय मिअर बॉइलिंग ऑफ वॉटर, म्हणजे हा डिस्ट्रॉय कसा करायचा, तर वॉटर बॉईल करून, मग दीज वॉटर इज नोन ॲज अ टेम्पररी हार्ड वॉटर, त्याला काय म्हणायचं, टेम्पररी हार्ड वॉटर म्हणायचं. मग ड्यू टू बॉइलिंग, बॉईल केल्यामुळं काय होतं, द बायकार्बोनेट आर डिकम्पोज्ड इल्डिंग इन सोल्युबल कार्बोनेट ऑर हायड्रॉक्साईड. मग कार्बन डायऑक्साईड प्रोड्युसेस एस्केप ॲट हायर टेम्परेचर. बॉईल केल्यामुळं काय होतं, बायकार्बोनेटचं काय होतं, डिकम्पोजिशन होतं. डिकम्पोजिशन म्हणून काय तयार होतं, इनसोल्युबल कार्बोनेट तयार होतात. इनसोल्युबल म्हणजे काय,
न विरघळणारे म्हणजे ते तुमच्या डोळ्यांना काय होतात, दिसून येतात, म्हणजे इनसोल्युबल कार्बोनेट तयार होतात, कशा किंवा हायड्रॉक्साईड तयार होतात. कार्बन डायऑक्साईड प्रोड्युस्ड आणि सीओ टू एक तयार होतो, आणि जो सीओ टू तयार झाला आहे तो हायर टेम्परेचरला काय होतो, एक्सेप होतो म्हणजे निघून जातो. म्हणजे बॉइलिंग केल्यामुळे काय होतं कळलं का तुम्हाला, बायकार्बोनेटचं कन्वर्जन कशात होतं, इनसोल्युबल कार्बोनेटमध्ये होतं. आणि कार्बन डायऑक्साईड जो तयार होतो म्हणजे दोन तुमचे इलिमेंट तयार होतात, एक बायकार्बोनेट तयार होतं, बायकार्बोनेट तुमच्या वॉटरमध्ये ऑलरेडी प्रेझेंट असतं, मग बायकार्बोनेटचं कन्वर्जन कशात होतं, तर इनसोल्युबल कार्बोनेटमध्ये होतं आणि सीओ टू एक तयार होतो. मग सीओ टू काय होतो, हायर टेम्परेचरला काय होतो, एक्सेप होतो. हे बघा, कॅल्शियम बायकार्बोनेट घेतलं तो कसा वॉटरमध्ये सोल्युबल आहे, म्हणजे हे आपल्या डोळ्यांना दिसत नाही, ते जर आपण ह्याला हीट केलं तर कॅम्बल हे तयार होतं, कार्बोनेट तयार होतं, आणि जे आपल्या डोळ्यांना काय होतं दिसतं ते काय होतं, इनसोल्युबल असतं, म्हणजे पाण्यामध्ये विरघळत नाही, त्यामुळे ते काय होतं आपल्या डोळ्यांना दिसतं. कॅल्शियम कार्बोनेट CaCO3 हा जो डाऊनवर्ड आयरो आहे त्याला PPT म्हणायचं, म्हणजे काय होतं, प्रिसिपिटेट तयार होतो, म्हणून हा डाऊनवर्ड. अपवर्ड आयरो असेल तर तो काय असतो, गॅसियस सबस्टन्स असतो, म्हणजेच तो काय होतो, इव्हॉल्व होतो, म्हणजे वातावरणात निघून जातो. मग कॅल्शियम कार्बोनेट तयार झालं आहे, वॉटर तयार झालं आहे, आणि CO2 जो काय होतो हायर टेम्परेचरला एक्सेप्ट होतो, म्हणजे रिमूव्ह होतो. बघा, कॅल्शियम बायकार्बोनेट हे तुमच्या पाण्यामध्ये प्रेझेंट आहे आणि हे डिझॉल्व स्टेटमध्ये आहे, हे तुमच्या डोळ्यांना दिसत नाही, पण हीट केल्यानंतर काय होतं, कॅल्शियम बायकार्बोनेटचं कन्वर्जन कॅल्शियम कार्बोनेटमध्ये होतं, प्लस तुमचा CO2 तयार होतो, प्लस वॉटर तुम्हाला भेटतं. मग ह्या वॉटरमधलं हे कॅल्शियम कार्बोनेट तुम्ही फिल्ट्रेशन करून काय करायचं, रिमूव्ह करायचं. CO2 जो आहे तो हायर टेम्परेचरला रिमूव्ह होणार आहे. मग फिल्टर केल्यानंतर जे वॉटर राहणार आहे ते कसं राहणार आहे, तुमचं वॉटर फ्री फ्रॉम हार्ड वॉटर, म्हणजे हार्ड वॉटर टेम्पररी हार्डनेस जो आहे त्या पाण्यातला तो तुम्ही काय केला आहे, रिमूव्ह केला आहे. आता हा मॅग्नेशियम बायकार्बोनेट असेल तो सुद्धा काय असतो, पाण्यामध्ये सोल्युबल असेल तर तुम्ही त्याला हीट केल्यानंतर काय होणार, त्याचा मॅग्नेशियम कार्बोनेट होणार, जो इनसोल्युबल असतो पाण्यामध्ये, प्लस वॉटर भेटणार तुम्हाला, प्लस CO2 जो काय होणार हायर टेम्परेचरला इव्हॉल्व होणार. आता परमनंट हार्डनेस बघा, परमनंट हार्डनेस ऑफ वॉटर, परमनंट हार्डनेस इज ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ डिझॉल्व क्लोराईड अँड सल्फेट ऑफ कॅल्शियम मॅग्नेशियम आयर्न अँड अदर हेवी मेटल्स इन वॉटर. आता टेम्पररी हार्डनेस कशामुळे असायचा, तर बायकार्बोनेट ऑफ कॅल्शियम मॅग्नेशियम अँड अदर हेवी मेटल अँड कार्बोनेट ऑफ आयर्न इन वॉटर, म्हणजे बायकार्बोनेट आणि कार्बोनेटमुळे काय असायचा, टेम्पररी हार्डनेस असायचा. आता परमनंट हार्डनेस कशामुळे असतो, तर क्लोराईड आणि सल्फाईडमुळे असतो, क्लोराईड अँड सल्फेट्स ऑफ कॅल्शियम मॅग्नेशियम अँड आयर्न अँड अदर हेवी मेटल्स प्रेझेंट इन वॉटर. मग दिस परमनंट हार्डनेस इज नॉट डिस्ट्रॉय बाय मिअर बॉइलिंग ऑफ वॉटर. हा परमनंट हार्डनेस तुम्ही बॉईल करून काय करू शकत नाही, डिस्ट्रॉय करू शकत नाही, म्हणजे तुम्ही परमनंट हार्डनेस असणारं वॉटर जर बॉईल केलं तर त्यातून परमनंट हार्डनेस रिमूव्ह होत नाही. दिस वॉटर इज नोन ॲज अ परमनंट हार्ड वॉटर. मग अशा पाण्याला काय म्हटलं आहे, परमनंट हार्ड वॉटर. मग तुम्हाला फरक कळाला का, टेम्पररी हार्ड वॉटरमध्ये कशाचे साल्ट असतात, तर कार्बोनेट आणि बायकार्बोनेट. कुणाचे असतात, कॅल्शियम मॅग्नेशियम आयर्न आणि अदर हेवी मेटल. सॉफ्ट वॉटरमध्ये काय असतं, कसले साल्ट असतात, तर क्लोराईड आणि सल्फेट. कुणाचे, तर मॅग्नेशियम क्लोराईड आणि सल्फेट हे साल्ट कुणाचे असतात, तर कॅल्शियम मॅग्नेशियम आयर्न अँड अदर हेवी मेटल्स. मग सॉफ्ट वॉटर तुम्ही बॉईल केल्यानंतर त्याचं टेम्पररी हार्डनेस रिमूव्ह करता येतो, पण परमनंट हार्डनेस बॉईल केल्यानंतर त्याचा परमनंट हार्डनेस रिमूव्ह होत नाही. आता डिफरन्स आपण बघणार आहे. हे बघा, हार्डनेस इज टेम्पररीमधला पहिला पॉईंट बघा, हार्डनेस इज ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ डिझॉल्व बायकार्बोनेट ऑफ कॅल्शियम मॅग्नेशियम अँड अदर हेवी मेटल. हार्डनेस हा कशामुळे असतो, तर डिझॉल्व बायकार्बोनेट ऑफ कॅल्शियम अँड मॅग्नेशियम अँड अदर हेवी मेटलमुळे हा हार्डनेस असतो. मग कॅल्शियम बायकार्बोनेटला हीट केल्यानंतर काय भेटतं तुम्हाला, कॅल्शियम कार्बोनेट प्लस वॉटर आणि प्लस CO2. मग परमनंटमध्ये काय असतं, हार्डनेस इज ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ डिझॉल्व क्लोराईड अँड सल्फेट ऑफ कॅल्शियम मॅग्नेशियम आयर्न अँड अदर हेवी मेटल इन वॉटर. म्हणजे इथं काय आहे, कार्बोनेट आणि बायकार्बोनेट आहे, आणि इथं काय आहे, क्लोराईड आणि सल्फेट आहे. मग टेम्पररी हार्ड वॉटर इज सॉफ्टन बाय मिअर बॉइलिंग, म्हणजे टेम्पररी हार्ड वॉटर तुम्ही
मेयर बॉइलिंग करून सॉफ्ट करू शकता, पण परमनंट हार्ड वॉटर कॅनॉट बी सॉफ्ट बाय युझिंग मेयर बॉइलिंग मेथड. म्हणजे मेयर बॉइलिंग यूज करून तुम्ही सॉफ्ट वॉटरमध्ये परमनंट हार्ड वॉटरचं कन्वर्जन करू शकत नाही. आता आपण नेक्स्ट चॅप्टरमध्ये काय बघणार आहे, नेक्स्ट पॉईंट आपला असणार आहे डिग्री ऑफ हार्डनेस ऑफ वॉटर. मग त्यामध्ये आपण वेगळे डिग्री बघू, म्हणजे हार्डनेस कसा मेजर करायचा ते आपण बघणार आहे.